नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज. प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. आता बघूया बातम्या. कळवण तालुक्यातील पुणत खोऱ्यातील रावळजी गावापासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावरील मोठी दरी ते पवार वस्ती परिसरात असलेल्या पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून या तलावाशेजारील नाल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना रस्ता बंद झाला आहे. त्यांना खोल पाण्यातून उतरून रावळजी गावापर्यंत यावे लागत असल्याने शिवारात राहणाऱ्या 150 ते 200 लोकसंख्या असलेल्या शिवारातील शालेय विद्यार्थी, महिला, गरोदर माता या रुग्णांना पाण्यापासून अनेक दिवसापासून मार्ग काढून यावे लागत असल्याने वस्तीवरील नागरिकांमध्ये मोठे संतापाची लाट उसळली आहे. बाबूलाल चौरे, आता हा आमचा जवळजवळ 150 ते 200 लोकांची वस्ती आहे. या वस्तीवरती आता 150 ते 200 लोक परत असा मार्ग आहे आमचा. तर इथं 4 ते 5 फूट पाणी आहे. या पाण्यामधून प्रवास करायला आमचा लेकरं बाळांचा आणि पोरं सोरं शाळेत यांचं पूर्ण हाल होत आहे. आणि आमच्या या शेतीमध्ये जवळजवळ 100 ट्रॅक्टर कांदा पडलेला आहे. आता ह्या कांदा काढायला पर्याय नाही. टमाटे वगैरे तिथं शेतात सोडून गेलेले आणि तसंच आजारी पेशंटसुद्धा झाले ना आमचे. तर आजारी पेशंटसुद्धा त्या काही याच्यामुळे 2 पेशंट दगावले आहे. कारण त्यांना तिथून नेण्यापर्यंत ते त्यांना वेळच पुरत नाही आहे. असा कुठलाही पर्याय व्यवस्था नाही. आम्ही वेळोवेळी शासनाकडे पुरावा आणि पाठपुरावा करूनसुद्धा शासनाने आम्हाला हे खोटे आश्वासन देऊन अजून आत्तापर्यंत आम्हाला कोणीच म्हणजे आमची समस्या कोणीच काढलेली नाही. याच्यासाठी आम्ही या आपल्या ह्या पंचायत समिती असे प्रत्येकांना निवेदन देऊन आमची समस्या आतापर्यंत कोणी सोडवली नाही. इथून पुढे आमच्याकडे शासनाने लक्ष द्यावा हीच आमची आशा आहे. लक्ष्मण जाधव, मी रवळजी गावाचे उपसरपंच आहे. तर या रवळजी गावाची समस्या, पवार वस्तीची समस्या 10 वर्षापासून चालू आहे. तर त्यांना ही रस्त्याची समस्या शासनाला आम्ही वेळोवेळी करून त्यांनी शासनाने लक्ष देत नाही. तर शासनाला एकच विनंती करतो आम्ही, जर ह्या रस्त्याचं काम झालं नाही तर आम्ही येणाऱ्या विधानसभेवर मतदानावर भसकाय टाकणार आहेत. ही शासनाने कळकळीची विनंती आहे शासनाला, ही त्यांनी शासनाने नोंद घ्यावी. हे जे 3-4 वर्षापासून या पवार वस्तीच्या रस्त्याचे जे पाठपुरावा चालू आहे याच्यात शासनाचं कुठलेच लक्ष नाही. आम्ही वेळोवेळी ह्या पवार वस्तीने जी आदिवासी मंडळीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही शासन लक्ष देत नाही. कळवणपासून 8 किलोमीटर रवळजी गाव आहे. रवळजी गावापासून 3 किलोमीटरवर ही पवार वस्ती आहे. या पवार वस्तीवर नेहमी तक्रार करूनही कोणीही शासन लक्ष देत नाही. येतात जातात, आश्वासन देऊन देतात, परत कोणी फिरून पाहत नाही. तर आज 2 वर्षापूर्वी एक 40 वर्षाचा मनुष्य एक थोडासा अटॅक आला, त्याला घेऊन दवाखान्यापर्यंत नेण्यात जर गेला असतं तर तो मनुष्य वाचला असता. त्यावेळेसुद्धा आम्ही या आदिवासी मंडळीने खरोखर खूप प्रयत्न केले पण पाणी असल्यामुळे तो माणूस दगावला. कालच परत घटना झालेली आहे का, त्या माणसाला पण थोडा अल्पसा आजार होता. तो आजाराने तो मनुष्य नीट होऊ शकला असता, तरीसुद्धा या पाण्यामुळे आज छातीतलं पाणी आहे. ह्या लोकांची परिस्थिती फार वाईट आहे. जर कधी शासनाने त्वरित लक्ष द्यावं, जर नाही लक्ष दिलं तर आमच्या परीने आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन किंवा उपोषण करू. ही शासनाला कळकळीची विनंती आहे. आमचा अंत पाहू नका. आमचा जवळजवळ हे गोरगरिबांचा प्रश्न आहे, मुलाबाळांचा प्रश्न आहे. जवळपास लहान आज कच्चे बच्चे लहान मुलं आज 3 किलोमीटर शाळेत येतात. आज तर त्या पाण्यामध्ये आईबाबा घरून काढून देतात त्यांना. आणि जर कधी त्या मुलाला कमी जास्त वाटेवर जर काही झालं याला जबाबदार कोण? म्हणून आमची शासनाला म्हणजे विनंती आहे, हे जो एक फरशीचं काम आहे, रस्त्याचं काम आहे, हे लवकरात लवकर व्हावं अशी माझी विनंती आहे. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.